सरानीय ओम प्रकाश चौहान जी, मंत्री सर्व मान्यवर पत्रकार मित्र व उपस्थित अन्य मान्यवर मित्र, आज की खास पत्रकार परिषद मी घेतली आहे। 5 ऑक्टोबर रोजी दसरा होता आणि तो दसरा शिवाजी पार्कवर शिमग्यासारखा साधला झाला। शिमगा यासाठी म्हणालो, शिमग्याला शिव्या द्यायचं जसं काम होतं तसं शिवाजी पार्क या पवित्र मैदानावर, या मैदानाला छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी पार्क असं आपण म्हणतो, तिथे झालेल्या सभेमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी शिव्याचा मंचकोप देण्यासाठी ती सभा बोलवली होती काय हा प्रश्न पडतो। कोणती वैचारिक पातळी त्यांच्या भाषणात नव्हती, वैचारिक नाही, बौद्धिक नाही, किंवा साहेब विचारांचं सोनं सैनिकांना द्यायचे ते सोनही नाही, आणि शिव्या द्यायचं काम त्यांनी या सर्व भाषणात केलं। एकंदरीत शिवाजी पार्कचा मेळावा माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळात तेव्हाच्या आमच्या सारख्या शिवसैनिकांना एक विचाराची मेजवानी आम्हाला मिळायची। विचार त्या विचाराची मेजवानीतून आम्हाला प्रेरणा मिळायची, विधायक सामाजिक कार्याचे धडे मिळायचे, आणि त्यातून आमची जतन घडत झाली आणि आजपर्यंत जे पर्यंत पोहोचलो हे साहेबांचे विचारामुळे पोचलो असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार। मग ते एका बाजूला साहेबांचे विचार त्यावेळेचे आणि आताचे पक्ष प्रमुखांचे विचार, त्याला दुसरं काही येतच नाही मला माहित नाही, आणि त्यांना वाटत की मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेऊन टीका केली म्हणजे आपल्याला कोण मोठं म्हणेल, आणि म्हणून माननीय मोदी साहेबांचं नाव पंतप्रधानांचं घेऊन टीका करायची, माननीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव घेऊन टीका करायची, नानाजींवर टीका करायची, भाजप अध्यक्ष या वेळेला त्यांनी भागवतानेही सोडलं नाही त्यांच्यावर टीका केली। मला एक प्रश्न पडतो, या माणसाला आपण कोण आहोत याची काहीतरी जाणीव करून द्यायला पाहिजे। कोण आहे तुम्ही? अपघाताने मुख्यमंत्री झाला, अपघाताने, आणि 2.5 वर्षात 2.5 तास फक्त मंत्रालयात आला, 2.5 तास काय महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मुख्यमंत्री म्हणून विकासात मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी काय केलं ते एकतरी काम सांगा ना। 5 तारखेच्या मेळाव्याला सांगायला पाहिजे होतं मी हे केलं, हा उजेड पाडला मी, एक तर सांगा सर काय का सांगा मला, एक तरी एक नाही नाही, एक तर त्या सामन्यामध्ये फोटो पाहिला मी सभेचा, अशी विरळ माणसं बसवली होती, आणि उद्धव ठाकरे
बोलायला उभे राहिले ते लोकांची उजव्या बाजूनी लोक बाहेर निघायला लागली निघाली साहेब बोलायला उभे राहिले तर भाषण संपेपर्यंत एक माणूस जागेवर हलत नव्हता. आणि उद्धव ठाकरे बोलायला उभे राहतात काय लोक बाहेर जातात काय सभा सोडून काय गुणवत्ता पात्रता तुमची काय सगळं मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय केलं शेतकऱ्यांची मजुरांसाठी कामगारांसाठी शिक्षणासाठी आरोग्यासाठी पर्यावरणासाठी उद्योगधंद्यांसाठी काय केलं का काय विचारलं मला माहित नाही मला येत नाही त्याच्याबद्दल उत्तर काय दिली नाही मला माहित मग झालाच कशाला झालाच कशा यावेळेचा शिवाजी पार्कचा मेळावा हा तमाशाकारांचा मेळावा तमाशा काय वक्ते दिले वा आम्ही चेंबूरवरून तेव्हा बाळासाहेब असताना मेळा व्हायची चेंबूरवर यायचो लॉरीचो क्रियापूर ब्रिज वर आल्यावर आवाज यायचा पहिल्या वक्त्यांचा त्या पहिल्या वक्त्यांचं नाव होतं दत्ताजी साळवी दत्ताजी साळवी काय प्रमोद नवलकर काय प्रिन्सिपल वामनराव महाडिक काय असे नेते वक्ते त्यावेळेचे आता त्यांची नावं कोणाची घेणार त्याची नावं पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात शिवसेना किती खाली आली आहे कोणी जमीन दाखवायची गरज नाही आपोआपच जमिनीवर आले आहे हे चित्र पाहायला अनुभवायला मिळालं अनुभव काय वैचारिकता वक्त्यांमध्ये बौद्धिकता विधायक कार्याचा अनुभव काय आहे आणि अशाला संधी दारा नाण्यावर फक्त बोलला सगळ्या ठीक आहे तो विषय मी शेवटी घेईन पण एकंदरीत हा मेळावा जो झाला यामध्ये पोकळ वलगडा आणि शिळा सापापलीकडे काही नव्हतं आमच्या नेत्यांवर टीका केली मी मागच्या वेळेस सांगितलं होतं ही तिकीट तोंड बंद नाही केलं ना तर उद्या कायद्यात सुव्यवस्था महाराष्ट्रात जर बिघडला तर जबाबदार उद्धव ठाकरे असेल आम्ही आमच्या नेत्यांबद्दल काय बोललेलं ऐकून घ्या घ्या अमित शहाने या राज्यातून त्या राज्यात त्या राज्यातून हे राज्यात फिरता बाकी काय तुम्ही 370 कलम जम्मू काश्मीर मधून हटवलं का कायदा सुव्यवस्था या देशाचं देशातील लोकांना संरक्षण कोण देत आहे कोण सांभाळत आहे थोडी तरी मर्यादा राखली पाहिजे थोडी तरी मर्यादा स्वतः चालूच शकत नाही मंत्रालय येऊ शकत नाही दुसरे या राज्यातून त्या राज्यात फिरतायत ते ठीक आहे 20 मिनिट माणूस चालू शकत नाही बड्या खाय तोडायच्या भले डॉक्टरनी परवानगी दिली वाकायला पण वाकायला पण डॉक्टर लागतो मग काय तू काम आणि कार्य करणार काय करणार आणि म्हणून परवाच्या मेळाव्याला जी टीका केली आहे मी सांगेन केलेल्या उपकाराची ही परतफेड आहे का 2019 निवडणुकीत माननीय नरेंद्र मोदीजी यांचं नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली खासदारकी आमदारकीची आणि जे काय निवडून तेव्हा आले ते मोदींच्या नावावर आले असं असताना मोदींवर टीका करत मोदींवर काय म्हणे आम्ही आम्हाला मुसलमानांच्या विरुद्ध हिंदुत्ववादाचं
आम्हाला शिकवतात. मग हे कसे पाकिस्तानला गेले पंतप्रधान पाकिस्तानांचे केक कापायला. अरे एक देश दुसरे देश जे संबंध असतात जावं लागतं. तुला काय करायचं, तुला मुख्यमंत्री पद कळलं नाही, कळलं नाही तुला हे संबंध काय करणार कळणार, याचा हिंदुत्वात संबंध का आला. आणि त्या माणसाने तोंड उघडून ते हिंदुत्वाबद्दल उघडू नये. काय बोलायची नैतिकता, नैतिक अधिकार नाही या माणसाला. बेगडी हिंदुत्व या माणसाचं बेगडी हिंदुत्व. मोदींचं नाव सांगून निवडून आणले आणि नंतर त्यानंतर बीजेपी शिवसेना युतीमध्ये निवडून आणले. त्यानंतर आले का बीजेपी बरोबर युती असताना काय आले काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर फक्त मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाचा त्याग केला, बैमानी केली, गद्दारी केली असं हा उद्धव ठाकरे आहे. हा लबाड लाडगे आहे. मी त्या नाव ठेवलं लबाड, खोटं फार बोलतो, सर्व खोटं बोलतो. कालची भाषण एकनाथ शिंदेच्या मेळाव्याची तुम्ही ऐकली असती. खासदार शेवाळे काय म्हणाले, अरे काल मनोहर जोशीने शिवाजी पार्कला मंचावर बसवलं, खोटाडा माणसा एक नंबरचा खोटाडा लवाड आहे उद्धव ठाकरे. काय म्हणे तू, आता बीजेपी माणसं आहे ना, तो कोण बोलले ते जर समोर उभा तर हिंमत आहे का नाही, तू तर उभा द्या त्यांच्या माझ्यासमोर. साहेबांनी घडवला आहे रक्त रक्तामध्ये स्वाभिमान भरलेला आहे. तुझ्या सुपाऱ्या पण काय काम करू शकले नाही. छत्रीला दिली सुपारे, छोटा राजेला दिली, सुभाषिंगला दिली, नारा राणीला मारा, काय झालं मारले गावने आहे जिवंतात. मी पुरून उरेल उद्धव ठाकरे, पुरून उरेल तुला नाही आवड जाऊ. कोणासाठी नाही मारायला, एकनाथ शिंदेवर काय गुण आहे, एकनाथ शिंदेवर पुन्हा बोला. त्याला म्हणे पद दिली, मंत्रीपद केले, गडबडी तू करतोस काय. ही शिवसेना वाढवली कोणी, टिकवले कोणी, सत्तेपर्यंत आणली कोणी शिवसैनिकांनी, त्या शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे आहे, ते 40 आमदार आहे. ज्यांनी शिवसेने वाढवण्यासाठी अंगावर केसेस घेतल्या, दिवस रात्र केला, कुटुंब लांब ठेवलं आपल्यापासून आणि पक्षाला वाहून घेतलं. तू कधी गेलास का कुटुंब सोडून, मातोश्री सोडून अंगा नेते एक तरी केस, पण काय फडक तरी मारला का विरोधकांना. याच योगदान काय हो, हा मुख्यमंत्री झाला 2.5 वर्ष, शिवसेना वाढवण्यासाठी याच योगदान काय. हिंदुत्वाला दंगली झाल्या या महाराष्ट्रात 92 वगैरे, तर हा कुठे होता, काय केलं यांनी. बॅनरचे दंगली आम्ही अमुक काय, तू काय जमडाय माणूस, तू कधी कोणावर हात उचलू शकत नाही. नागपुरामध्ये कोणाचं जीव वाचवलाच ना, कोणाला 5 किलो धान्य दिलं ना, दंगलीमध्ये कोणाचे प्राण वाचवले. काय बडाया मारतो खाली. आणि मग एकनाथ शिंदे जर कोण झाला असेल मुख्यमंत्री शिवसेनेच्या पद नावावर, त्याला अधिकार आहे, हक्क आहे, त्याची मेहनत आहे, त्याचं योगदान पक्षाच्या वाढीसाठी आहे. शिवसेना वाहार असलेल्या कानाकोपऱ्यात पोचली, त्या एकनाथ शिंदे नारायण राणे त्या सगळ्यांमुळेच पोचली आहे, तुझ्यामुळे नाही पोचली. तू आयत्या बिळावर मागोवा आहेस, काय कामाचा नाही. मला माहित आहे काय काय माझा आहे आणि नाही, काय कामाचा. याला मारा, त्याला मारा, याला अमुक करा, याच घर जा. माझं घर कोकणात जाळलं ना,
त्यावेळी तो शिवसैनिक निघाले मुंबईतून, या माणसाने फोन करून महाडवरून परत बोलवले, नाही पुढे जायची गरज नाही, तरी काय आले? पण किती दुष्टबुद्धीचा कपटी कारस्थानी माणूस, काय अधिकार आहे त्याला बोलायचा? साहेबांचं नाव घ्यायचा अधिकार नाही, साहेब असे कधीच नव्हते, साहेबांनी सैनिकावर प्रेम केलं आणि विश्वासही दिला, असं नाही? कोकणात जाताना आम्ही साहेबांकडे जायचो, साहेब मी नवऱ्यावर चालले, अरे वाजले किती साहेब? साडेसात वाजले संध्याकाळ, संध्याकाळी का निघाला? नाही साहेब सकाळी पोहोचता येईल, कोण आहे बरोबर? मी नाव सांग, ड्रायव्हर कोण आहे म्हणव त्याला, पण ड्रायव्हरला विचारायची झोपलायस, साहेबांना सुरक्षित नेशील? आमच्या आई वडिलांनी आमची काळजी घेतली नाही, त्या बाळासाहेबांनी घेतली, तू कोणाची घेतलीस काय घेतलीस? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, मुलगा खासदार, नातू, अरे दीड वर्षाचं नातू नव्याच्या लाल नाही वाटत तुला बोलायला? दीड वर्षाचा त्या मुलाचा मुलगा दीड वर्षाचा आहे, म्हणतो त्याला आता नगर शॉप म्हणजे काय तुमच्याच साठी आहे का? अरे अधिकार आहे, तुझं दीड वर्षाचा तो आता नगर शॉप होऊ शकत नाही, पण उद्या जर झाला ना तर त्याला काही बनण्याचा अधिकार त्याच्या बापानी आणि त्याच्या आजोबांनी मेहनत घेतली आहे शिवसेनेसाठी, याने काही नाही घेतली आहे का? फक्त उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शेवटचं काय काय नाव मला तेजस बस, आणि पाटणकर ते काही न करता प्रॉपर्टीचे मालक काही न करता, अरे एक तरी सैनिकाची का आठवण झाली नाही? एक तरी मुंबईच्या सैनिकाला ये बाबा तू लग्न करायचे हे घर घे, 10% घे, अमुक घे, ही एक एकर जागा घे, हा व्यवसाय कर, कुठल्या सैनिकाला मदत केली? कारण नोकरीचा प्रश्न सोडवलं का? मराठी माणसाच्या न्यायाकडे शिवसेना म्हणतो ना, मग मराठी माणसासाठी काय योगदान दिलं एकदा कधीतरी सांग ना, का नाही शिवाजी पार्कला सांगितलं? मुंबईतली वर मुंबई लोकसंख्या मराठी माणसाची घटते, जबाबदार उद्धव ठाकरे आहे, उद्धव ठाकरे आहे, 1967 साली किती संख्या होती आणि आता किती झाली आहे? काही माणसाला नाही तोडाला येईल काही बोलतो काही घालतो काही बोलतो, आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय काही एक मला सुंदर सांगायचंय, हा नेहमी दुसरं खोके खोके बोलतो, कालची काय हेडलाईन होती याच्यात खोक्या खोकासुरांचे मर्दन होणार, मर्दन होणार म्हणजे वाईटच, दसरा शुभ बोलायचं असतो, आपला सण शुभ आपण विश करतो, हा वाईट मर्दन होणार म्हणजे तुम्ही मरणारच, काय माणूस आहे कोणातरी चांगलं तरी बोलतोस काय, मुलाला तरी बोलतो का माहित नाही मला, एक गौरी भिडे म्हणून नाही राजमुद्रा प्रिंटिंग प्रेस त्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली, प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड उद्धव ठाकरे यांचे उत्पन्नाचे स्रोत काय आहे, हा सामना आहे ना, त्या सामनाचे उत्पन्न काय, उद्धव ठाकरेचं उत्पन्न काय सांगतो रे बाबा, एक मजा सांगतो तुम्हाला, कोरोना 2021 पासून 2 वर्ष, त्या 2 वर्षात महाराष्ट्रात देशातील उद्योग धंदे बंद झाले कोरोनामुळे, बेकारी आली, बेकारी आली, कारखाने बंद, नोकऱ्या गेल्या, एवढी भयावह परिस्थिती या देशात आली, देशातील परिस्थिती असताना सगळ्या कंपन्या लॉस गेल्या असताना यांचा सामना प्रॉफिट, 2 वर्षात 42 कोटी प्रॉफिट, 2 वर्ष
एकही वृत्तपत्र मराठी प्रिंट मीडिया बंद पडली, सगळे बंद पडले, चारा वेळेस सफर झाले, पण साहेबांना 42 कोटी रुपये चा धंदा केला आणि 11.5 कोटी प्रॉफिट। बघा म्हणजे इकडचे खोके सांगण्यात घालून व्हाईट करून दाखवायचं काम केलं। म्हणजे 42 कोटी जे व्हाईट केले हे आले कुठून? बांधव ना तुम्ही, भुजबळ 2.5 वर्ष आतमध्ये राहिले, जे काय व्यवहार झाले। भुजबळचा जो चतुर्वेदी सी आहे त्याच सीएने मातुश्रीचे पण व्हाईट तेवढेच पैसे केलेले आहेत। भुजबळ ईडीमुळे 2.5 वर्ष आतमध्ये राहिले, आता भुजबळ आयला उद्धव ठाकरेंना पुढची 2.5 वर्ष काढायची आहे। सोडणार नाही आम्ही, सोडणार नाही, कारण तुम्ही लोकांचं शोषण करून पैसे मिळवले, शोषण करून, शोषण। उत्तराखंडची एक मुलगी जी हत्या झाली त्याबद्दल तो भाषणात बोलला, आमच्या एका नेत्याचं नाव घेऊन उद्देशून बोलला। महिला शक्तीचा आदर ठेवताना उत्तराखंडमध्ये पौरी नावाच्या जिल्ह्यात अंकिता भंडारे या कोळ्या मुलीचा खून झाला। ठीक आहे, व्यथा दुःख कोणाला काय चाल, पण दिशा सालेंचाही खून झाला। तुम्ही मुख्यमंत्री असताना ना दिशा सालेंचा खून, सुशांतचा खून झाला, दिशा सालेंवर अत्याचार करून खून काढून टाकण्यात आले तिला। का नाही तिथल्या आरोपीला अटक झाली, त्यात कोण कोण होते, कोण मंत्री होता, का वाचवलं त्याला, वाघेनं खात्यात आणून वाचवलं ना त्याला? बांधवनं लोक चर्चा करतात आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहे, त्या अत्याचारामध्ये आहे। आतापर्यंत नाव घेतलं पण चर्चा सर्वत्र चालू आहे की आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहे आणि ग्रुप केस लपकलपी आणि वाजेनी सगळं मॅनेज केलं। वाजे अशी पाप करायला मुख्यमंत्री झालास का? आणि आता सध्या हिच्याबद्दल सांगतो उत्तराखंडच्या केसबद्दल, चुकीचं झालं कारवाई होईल आणि नाही लपवणार। पण दिशा सालेबद्दल, सुशांत बद्दल जे पाप केलंय ना ते तुला कधी विसरता येणार नाही आणि सरकार आता तुझं नाही आहे, त्यामुळे त्यातले आरोपी पकडले जाणार, आतमध्ये जाणार। तुम्ही मस्ती उतरव नका, मराठी मराठी या भावनिक एका वाक्यावर हिंदुत्व हिंदुत्व, अरे हिंदुत्व सगळे काय त्याग आहे वयाचा, काय त्याग आहे? मराठी 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 माणसाला काय त्याग केला? पोटाचा प्रश्न सोडवला आणि मराठी माणसाच्या तरुणांचा फक्त भावनी निवडणूक आली ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार, मराठी माणसावर अन्याय होणार। अहो काय तुला निवडणूक आली काय दिसत का? 5 येणार नाही आमदार, 5 खासदार तर विसरूनच जा, आणि म्हणून बांधवांना त्याच्या पप्पटीबद्दल गौरी भिडे बोललाच आहे। मी त्याप्रमाणे तुम्हाला म्हणालो ते भुजबळांप्रमाणे त्या चतुर्वेदी सीएनी यांच्याही ब्लॅकचे पैसे व्हाईट केले आहेत, या संबंधीचा डिटेल मी योग्य जागी दिल्लीला पोहोचवलेला आहे। सुटका नाही पाटणकरची, नाही संबंधित कोणाची नाही, त्यामुळे जेवढं काय आमच्याबद्दल बोलायचं आणि बोलून घ्यायचं ना आणा ना, ते कोण जे का बोल उठालंय आणले ना, काय उठाते त्यांची कोण समाजात इज्जत आहे काय त्यांची? जो काय दसऱ्या दिवशी शिवाई मार्गवर तमाशा केला हा त्याच्या इज्जतीचा तमाशा आहे उद्धव ठाकरे,
साहेबांनी काय नाव केलं, जगात नाव केलं, देशात नाही जगात असा व्यक्ती झाला नाही असं लोक म्हणतात. आणि त्याच्यात मी साहेबांचं नाव घेतलंय, खरंच पात्रता नाही या माणसाची. कुठे साहेब आणि कुठे हे याला मारून टाक, त्याला नक्षलवादी कारवाया राज्यातून संपवाव्यात. त्या नक्षलवाद्यांना काम देतो, एकनाथ शिंदेला मारा, उद्या राणेला मारा, त्याला मारा, तू काय मारतोय? आम्ही स्वतः कलाकार आहे, आम्हाला दुसऱ्यांना सांगावं लागत नाही. साहेबांच्या नावामुळे तू जगतोयस, साहेबांचा मुलगा म्हणून तरला जातोयस, त्यात लक्षात ठेव. एकनाथ शिंदेला सांगेल त्यांचा प्रोटेक्शन जरा काढा नको, हे मातोश्रीच्या बाहेर पडतात का बघूया आपण. आणि म्हणून यांचं हिंदुत्व जे आहे ना, हे वेगळे हिंदुत्व. एक पॅराग्राफ तुम्हाला देऊन वाचून दाखवतोय मुद्दा. सर्जिल उस्मानी या माओवादी विचाराच्या अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी नेत्याने 3 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदू विरोधी गरळ ओतली. भारतीय जनता युवा मोर्चाचे पुण्याचे प्रमुख सन्माननीय प्रदीप गावंडे यांनी याविरोधात पुणे पोलिसांनी तक्रार दाखल केली. भाजपने हा विषय विधानसभेत उपस्थित केला यावर बोलताना त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्गणा केली की सर्जिल उस्मानीला अटक केल्याचं राहणार नाही. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले पण त्यांनी अटक केली. कारण दुसऱ्यांवर आरोप सांगतो तुझ्या मंत्रिमंडळ नवाब मलिक होता ज्याचे संबंध दाऊदशी असतात म्हणून तो आतमध्ये पोलिसांनी ठेवला. काळ्या मंत्रिमंडळातून काढलं, काळ्या मंत्रिमंडळातून काढलं आणि मग याला काळे अटक केली या सर्जिल उस्मानीला. काय बोलला शिवाजी वाटला याच्याबद्दल? काय नाही खूप घेऊन, काय नाही कर्तृत्व शून्य माणूस आहे, काय दम नाही, कसलं पुरुषार्थ आहे? पुरुषार्थ तपासून बघायला लागेल. अमरावती फार्मसी व्यावसायिक उमेश कोल्हे यांचे गळा कापून भर असतात हत्या करण्यात आली. 22 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या प्रकरणी एक FIR दाखल करण्याचा उपचार पूर्ण करण्यात आला. कैलास श्री कोल्हे यांची हत्या त्यांनी श्रीमती नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअप पोस्ट टाकल्यामुळे करण्यात आली होती. ही बाब त्यावेळी समोर आणली गेली नाही व 29 जून 2022 रोजी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर NIA ने हे प्रकरण हाती घेतले. त्यानंतर धार्मिक द्वेषातून हत्या झाल्याचं उघड झाले. हे लपवलं, हे लपवलं म्हणजे हिंदुत्व म्हणता ना, हे वेगळी हिंदुत्व आहे. हे फक्त पद मिळवण्यासाठी आहे आणि मुख्यमंत्री पण ना तडजोड करून हिंदुत्वाची तडजोड करून मिळवलाय हे मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे. आज एक फोटो मी पाहिला मेळाव्याच्या दिवशी आदित्य ठाकरे शिवाजी पार्कच्या त्या मेळाव्या जवळ स्मारक आहे बाळासाहेबांचं. तर कृपया मीडियाने ते परत आम्हाला दाखवा. एक फोटो लावलाय असं जमिनीवरच आहे. 10 वर्ष झाली, 10 वर्ष 17-11-12 ते स्मारक झालं. म्हणजे साहेब गेल्यानंतर, साहेब गेले 17-11-12 10 वर्ष झाली आणि स्मारक. उद्धव ठाकरेंकडे पैसे नाही, तो काळा पैसा आहे त्यातून तरी बनवणार, नाही तर आमचा साऊथ इंडिया बनवतो. 6 महिन्यात स्मारक उभा करतो आम्ही. साहेब मी साहेबांचं स्मारक बांधू शकत नाही, माझी लायकी नाही, पात्रता कुवत नाही, तुम्ही बांधा. आम्ही मानतो आणि पडाय बापूचं नाव सांगतो, वडिलांचं नाव सांगतो, पण वडिलांचं एक तरी गुण आत्मसात करायला पाहिजे होता. मी तर म्हणत म्हणतो साहेब काय साहेब म्हणजे नक्काशी सर या माणसाला नाही, एक नंबरचा खोटाडा माणूस आहे. कुठल्याही सैनिकांनी गाडी घेतली चर्चा पैशांनी कुठून
कपडे घालून चांगले गेले, अरे पैसे आणतो कुठून, फ्लॅट घेतला का चौकशी, त्याच्या अनेक वर्षात एकच काम केलं त्यांनी, त्याला एका पत्रकाराने एकदा प्रेस मध्ये विचारलं, अहो अडीच वर्षात काय केलं, अहो नारायण राणेच्या घराची तक्रार केली, एकच काम, एकच काम, काय पुरुषार्थ आहे, अरे आम्ही आमचे घराकडे न पाहता तळ हातावर टुक्क्याचं शिर घेऊन शिवसेनेसाठी लढलो, ही उभी केली शिवसेना आणि आमचं घर उद्ध्वस्त करायला निघाला निघाला, नाही भलं होणार, नाही पसू देणार मी, नाही स्वस्त झोपू देणार, आमच्या घरापर्यंत येणाऱ्याला मी स्वस्त झोपू देणार, एवढंच मला सांगायचं, आणि म्हणून मी लढणाऱ्या पित्याचा लढणारा पुत्र आहे, खरे साहेब अंगार होते हो, तू कळसा पण नाहीस, साहेब अंगार होते 70-75 पण 18-20 वर्षाचे तरुणासारखे जोश आणि आवेशाने बोलायचे, नाराने व्हायलाच पाहिजे हे सण करायचं नाही, नाही म्हणजे नाही, तो आवेश तो रथ नाही तुझ्या दिसत कुलचट आहेस, कुलचट याच्या दुसरा शब्दच नाही, काय तुझ्या हाताने झाला नाही आणि होणार पण त्या भाषेत भक्कम साहेब सोबत असेल तर मी महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसेपर्यंत शिवसैनिक मुख्यमंत्री होईल आणि वेळ आली जाहीर करायची, मीच नवरा आहे, मीच मुख्यमंत्री पवारसाहेबकडे, मीच नवरा आहे मला म्हणवा, अरे जनाची नाही म्हणायची, त्या हॉटेल पासून सगळा खर्च एकनाथ शिंदेने केला, सगळं एकनाथ शिंदेने केला, मर मर मरतोय केसेस घेतोय आणि त्याला डावलून तू झालास मुख्यमंत्री, वाट लावायला महाराष्ट्राची 2.5 वर्ष पिंजऱ्यात मातोश्रीच्या आणि बडाय रोज वर्षावर एकदा त्याच्या दिवसातून त्या वेळेला शेवटी शेवटी आणि कनिष्ठेला मुसीवर बोलायचा, राणेचं घर कधी पाडता, राणेचं घर कधी पाडता, एकच काम त्या दुसरं काम नवरा बायको धोणी या धोणी वा ठीक आहे, हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, भाजपची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडले नाही, हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, लेगा काय तुला धोत्राची ओळख नाही, त्याचं पावित्र्य माहित नाही, धोतर पूर्वज आपले घालायचे त्याची आठवण नाही, तू आता लेगा घालतो, पॅन्ट घालून बरोबर बसत नाही कमरेवर, मला माहितीये कारण काय ते, का टेलर माझा मित्र आहे तो सांगतो कपडे शिवताना, एक कार्टून होते सरकार स्थापनेच्या एका कार्यालयावर बोर्ड होता, आमच्याकडे हिंदुत्व जागृत करून मिळेल अशी ऑफरवर पार्टी होती ईडी कार्यालय, काय गावडतोय ईडीला, अजून आतमध्ये ऑफिस मध्ये गेलाच नाही, काय होईल याचं मला माहित नाही, ईडीच्या कार्यालयात गेलं की हिंदुत्व येते यांच्या अंगात, कुठला शब्द कुठे क्रियापद कुठलं वाक्य कुठे काही माहित नाही माणसाला, मराठीची ऐशी तैशी करतो वाचता मराठीची, आणि मग कोंबडे मारणं शिवे घालणं हे धमक्या, त्याला हे करू ते करू काय करू, बाळासाहेबांचा चेहरा लावून लावून तो ते शिवसेना पळवायला निघाले, आता हे महामंत्री ना बाळासाहेब माझ्या वडिलांना चोरलं काय वाटतंय माणसाला, आपल्या बापाला चोरायची हिंमत कशी म्हणायची होती, आता मी आहे मी आजही वेडा आहे साहेबांच्या विचारात, आजही आठवण काली का डोळ्यातून पाणी येत, एवढं मला प्रेम आणि घडवलं त्यांनी घडवलं, जेवढा आज मी आहे आज साहेबांमुळे आम्ही कबूल करतो, आम्ही काय देऊ साहेब पळवले असं म्हणून, साहेबांचे विचार आम्ही आत्मसात केले, साहेबांचं मार्गदर्शन आत्मसात केलं, साहेब सांगतील तसं ऐकलं,
सावेच्या तोडून आलेला शब्द या नारायण राणेने कधी हातून झाला नाही, एक उदाहरण आहे उद्धवा, तुला कळणार नाही. याला निष्ठा म्हणतात, प्रामाणिकपणा म्हणतात. आणि आगात रग लागतो ना, तो रग तुझ्या त्या शिवाजी पार्कच्या एकही वक्त्या आणि जमलेला कोणा दिसला नाही रे. दाखव. अरे माझ्या समोर आणि एकाला तरी माझ्याबद्दल बोलायला सांगितलं तिथे काही नाही. मला तरी सांगितलं समोर आणि कानफडात मार बघ कशी वाजवतो तुम्ही. हे आम्ही घडवलेलं आहे. हातामध्ये सळसळत रक्त आहे ना, हे साहेबांनी तयार केलेलं आहे. त्यामुळे बाप पळवला म्हणताना ते साहेबांचे विचार आम्ही आत्मसात केले. पळवले नाही, तुला अभिमान असला पाहिजे. साहेबांनी घडवलं, एक साहेबांनी घडवलेला शिवसैनिक 40 आमदार घेऊन जातो, 40 तो विचाराने घेऊन जातो, ताकदीने नाही, प्रेमाने विश्वासाने घेऊन जातो. साहेबांचा विश्वास आणि प्रेम त्यांनी दाखवलं म्हणून 40 जण गेले. तू उघड्या डोळ्यांनी पाहत राहिलास रे साहेब. उघड्या डोळ्यांनी पाहणारे नव्हते, आग ओकणारे होते. तुझ्याने काहीच नाही झालं, पाहत बसला जाताना गेट आऊट. अरे काय तू गेट आऊट म्हणतो रे, कोण थांबलं काय तुझ्या गेट आऊटला? बापही तसं तो पोरगाही तसं. स्कॉटलंड जातो, किती दिवस राहतो? वडिलांचं ऑपरेशन इकडे उद्धव ठाकरेच, पर्यावरणासाठी पुढे स्कॉटलंड लंडन. आणि 15 दिवस ऑपरेशन असं वाढवता. वा काय पुत्र प्रेम आहे, का अजून काय प्रेम आहे माहित नाही. काय बोलतो गद्दार गद्दार. अरे गद्दार तुझे वडील आहे उद्धव ठाकरे. हिंदुत्वाचा त्याग करून मुख्यमंत्री पदासाठी त्याग केला आणि मुख्यमंत्री मिळवलं. हा गद्दार, हा मराठी माणसाची गद्दारी आहे. हा वेगळीपणा हा हिंदुत्वाशी आहे. एवढं लक्षात घे, तुला उद्या चालताना की नव्हे येते जरा उद्याचं प्रोटेक्शन. तू आता कोण नाहीये, तुला प्रोटेक्शनची गरज नाही. शिंदे साहेबांना सांगा काय गरज नाही त्याला, तो फार मोठा पराक्रमी समजतो. जरा फिरू दे ना महाराष्ट्रात विदाउट प्रोटेक्शन, कळेल ना त्याची मर्दुमकी. आता त्याला महागाई आठवली उद्धव, 2.5 वर्ष महागाई नाही आठवली. आता म्हणे काय हिंदुत्व हिंदुत्व पेक्षा महागाई. महागाई महत्वाचा विषय आहे. बसलास तेव्हा महागाई कमी करण्याचा प्रयत्न केलास? किती केलास? काय गरीब आहे या मुंबईत 2.5 लाख भिकारी आहे, ते खातात काय? गरीब खातात काय? राहतात काय? कधी विचार तरी आला का? तू आणि तुझी नातेवाईक पाटणकर, फक्त नातेवाईक पाटणकर. पण जयदेव ठाकरे नाही, स्मिता वहिनी नाही, विद्या माधवचा चिरंजीव नाही, बाळासाहेबांचा इकडचा एकही नातेवाईक राज ठाकरे त्यांच्या बरोबर नाही. काय कमवलं या माणसानी? पाटणकर कमवलं, एकच एकच पाटणकर. इथून डायरेक्ट वॉन्टेड कुठे? ऑस्ट्रेलिया. हिची ऐकत होती का? डोंबिवलीला राहायची, ऑस्ट्रेलियाला जायची, तिकीट भाडं तरी होतं का तेव्हा त्यांच्याकडे? आलं कुठून? आजमध्ये ये तिकीट सही. आता हे माझ्या मागे लागले ना माझ्या घराच्या, मी यांच्या असं मागे लागेल ना पळता होईल पुढे. माझ्या घराचं एपीएससी घर, स्वतःच घर, मुंबईचा एपीएससी वापरला वांद्रे देऊन आणि माळे चढवले. आमच्या देवेंद्रांची कृपा कृपा. स्वतः खोट करायचं. अरे किती सैनिकांचं, किती जणांच्या घरचं खाल्लंय त्या अन्नाची तरी जाणीव ठेव ना. अन्नाची खाल्ल्याने अन्नाची आवडी निवडी आम्ही सांभाळणारे आम्ही, त्याची तरी जाणीव ठेव. जणाची नाही म्हणायची. भाज्या मागल्या, डाळी मागल्या, आता कळ बाजारात जातो असं काय? 20 पावलं चालू शकत नाही. हृदयात राम आणि हाताला काम पाहिजे. मागावर बोलतच नाही. तू बोललास काय?
आम्ही माननीय पंतप्रधान मोदी साहेब आमचं सरकार अतिशय सुंदर रीतीने चालतं चांगल्या रीतीने चालतं आणि ते देशातली मागणी असो जनतेच्या जनतेचे प्रश्न असो पूर्णमध्ये आमच्या पंतप्रधानांनी 80 कोटी जनतेला मोफत धान्य दिलं रे तू 5 किलोमीटर दिलंस काय 80 कोटी जनतेला 30 योजना जाहीर केल्या पंतप्रधानांनी आमच्या आणि तुझी लायकी तरी का त्यांचं नाव घ्यायला सत्रा जायचा फोन करायचा हे अमुक आहे तमुक आहे त्या अमिषाला फोन करायचा राणीला मंत्री करू नका राणीला बीजेपी घेऊ नका काय बघाव कोणाचं चांगलं नाही त्याला नोकरी लावा याला पद द्या बीजेपी घ्या मंत्री असं कधी कोणाला शुभेच्छा दिला नाही काय चालतो काय बोलतो काय स्वतःच मला आरशात बघ जरा आणि मग दुसऱ्यांबद्दल बोल आणि म्हणून सगळे उद्धव ठाकरे ज्या आमच्या नेत्यांना काय बोलला तर आता आम्ही त्याची सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही कारण आम्ही सांगतो आमच्या नेत्याबद्दल त्यांनी पहिलं अफिडेविट देऊन मी यांच्यावर बोलणार नाही तर परवानगी मिळेल सगळ्यात मला वाटले अरे एकनाथचा नातू 1.5 वर्षाचा म्हणे त्यांना मुख्यमंत्री मुलाला खासदार आणि म्हणे त्याच्या मुलाला म्हणजे नातवाला नगरसेवक 1.5 वर्षाला नगरसेवक देतो काय तू ज्या पदरची पदन आहे शिवसैनिकांनी ही पदन निर्माण केली ती साहेबांनी दिली आज अधिकार आहे त्यांचा अधिकार त्यामुळे फरक असं तोंड उघडू नको उद्या तोंड उघडलं उद्या काही घडलं तर जबाबदार आम्ही नाहीये खालचा थर जमिनीवर तू चाललाय आम्हाला तुला जमीन दाखवायची काही गरज नाही तू चाललाय शिवाजी पार्कच्या मैदानात तो मेळा दसरा मेळावा नव्हता तो तमाशा होता कोण येत होते काय भाषण करत होते टीका वैचारिक काय विचार काय दिले जे लोक मी सोन्याच्या रूपात घेऊन जावे आणि आपली प्रगती करून काही आणि असं मला वाटतं दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेचा मेळावा एकनाथ शिंदे यांचं मी अभिनंदन करीन त्यांच्या सहकार्याने केली भाषण मी ऐकली सगळी दोघांच्याही स्टेजवर झालेली भाषण ऐकली त्याला मी सांगेन आता उद्धव ठाकरे आणि संपलेली शिवसेना विषय सोडा आणि महाराष्ट्र लोक कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी तुम्ही काम करावं आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो नमस्कार जिस तरीके से एकनाथ शिंदे साहब ने मंच से कहा था कि आप जब मुख्यमंत्री बनने वाले थे उस समय में भी उद्धव ठाकरे ने जीत की थी कि वो मुख्यमंत्री बनेंगे अरे कोशिश की नहीं बनना चाहिए करके क्या था वो तो अभी मैं कितना धन्यवाद बहुत है 2 घंटा ले सकता हूँ मैं ये देखिए मैं मुख्यमंत्री नए बनने के लिए महाराष्ट्र का एक साधु उसने उनके विषय में छोड़ा नहीं राणी नहीं बनना चाहिए कोई भी चलेगा राणी नहीं चाहिए मेरा उद्धव जी एक तो कोल्हापुर में क्या बोलता है साधु वो बोले अरे आपके पिताजी आप बनाने वाले मुख्यमंत्री ये वही कैसा बनाओ नहीं बोले आप कुछ तो करो एक भाई छोड़ा नहीं मारने के लिए और ये मुख्यमंत्री नहीं बनना के लिए कोई वो साधु संत सोने छोटे शकील के द्वारा आपको मारने की कोशिश की गई थी उन्हें सुपा लेने कॉन्ट्रैक्ट दिया गया था ये किसने दिया था और आपको वादे के लिए क्यों दिया था सबने क्या किया अरे मैं पार्टी छोड़ा था 2005 की बात है राणे साहब आपने कहा कि कोरोना में सब बिजनेस ठप हो गए थे लेकिन सामना में ब्लैक का मनी व्हाइट किया गया तो प्रॉफिट हुआ इसे भी आप इंक्वायरी करने वाले आपने कहा कि कबूती है अरे इंक्वायरी हो गई है इनकम टैक्स अभी उसकी केस भिड़ेगी कोर्ट में वो जो 42 लाख का ये बताया ना उन्होंने उसमें 11.5 करोड़ प्रॉफिट है वो केस उसमें असेसमेंट हुआ है अभी वो पैसा कहाँ से आया कितना पेपर बेचते हैं शेयर कितना है इसकी जांच होगी अभी शेयर कितना है अभी वो सब ये अकाउंट रखने वाला थोड़ा अंदर गया है
वो छुट्टी करता हूँ बाहर आने के बाद बाकी इंक्वायरी होगी। राणा साहब दो सवाल आपने जो उठाए, पहला मनोहर जोशी को के घर पर सदा सरवनपुर को आने पूछ सकते हैं, उनको कहा गया था जाके मनोहर जोशी के घर पे हमला करो और अनकल उनको स्टेज पे बैठाया था। और आपके घर को जलाने के लिए किसकी सुपारी? जलाने के लिए तोड़ने के लिए, जलाएगा क्या वहां पहुंचेंगे क्या? राणा साहब एक छोटा बच्चा ढाई साल का में होता है, डेढ़ साल उनका जिक्र उन्होंने किया, वो उनके पिताजी चिट्ठी भी लिखी है उनको उद्धव जी। वो लेटर भाई लेटर क्यों लिखते है, वो लेटर में जो शब्द लिखा होगा वो पढ़ना चाहिए ना और दिल में कुछ लगना चाहिए। आप डेढ़ साल के बच्चे को बोल रहे हैं, थोड़ी शर्म आनी चाहिए। अब उनको भी तो बच्चे हैं, उनको भी अभी बच्चे होएंगे, शादी करेंगे तो आनंदी बघा काल दुसऱ्यांची नाव तिथे याने मारलं असेल आणि काय काल शिंदे साहेबांनी कुठं गोमेस कोणती ते म्हणाले आनंदीगे गेल्यानंतर मला उद्धव ठाकरेंनी बोलवलं आणि बाकी कसली चौकशी केली नाही। आनंदीगेची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे आणि किती प्रॉपर्टी जमा करशील तू? आज तू नऊ स्टेंथ आहे, आत्मे लपवायला लागा नाही, कुठे ठेवणार पैसा एवढा? तर ती पण प्रॉपर्टी हडप करायची होती। मग बिचारा आनंदीगे एक प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता, बाळासाहेब नितांत प्रेम आदर होत, त्यांच्याकडे हवं ते करण्याची त्यांची मानसिकता असते आणि ती गेल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी हडप करायला निघालेला माणूस क्रिकेट माणूस आहे। क्रिकेट इंग्लिश दशहरा रैली हुई थी उसमें भगत साहब ठाकरे के बेटे जयदेव ठाकरे भी एकनाथ शिंदे जी के साथ थे, तो क्या ठाकरे परिवार भी अब उद्धव ठाकरे का साथ नहीं दे रहे हैं? सॉरी सर, जब एकनाथ शिंदे जी की रैली हुई थी दशहरा में तो उनके भगत साहब ठाकरे के बेटे जयदेव ठाकरे भी उनके साथ स्टेज पे थे, तो क्या ठाकरे परिवार के जो क्लोज रिलेटिव है वो भी उद्धव ठाकरे के साथ अभी इस तरह साथ में नहीं है? वो नहीं है, जो शिंदे जी के मंच पे थे वो उद्धव ठाकरे के साथ बिल्कुल नहीं। आदित्य ठाकरे दिशा सालन मामले में अत्याचार में भी जुड़े हुए, तो क्या आपके पास सबूत है? जो एजेंसी है ना जांच करने पूछेंगी तो मैं सबूत दूंगा, आपके पास नहीं दूंगा। दादा जब एकनाथ शिंदे ने बगावत की थी उस समय आपने ट्वीट किया था कि अगर आप सही समय पर आपने बगावत की नहीं तो आपका भी आनंदीगे हो जाता। और कल का जो भाषण में एक आनंदीगे को लेकर के प्रॉपर्टी का जो जिक्र और एकनाथ शिंदे ने किया, दोनों को कैसे देखते हैं? क्या प्रॉपर्टी के लिए सारी चीजें या जो लगातार उनका कद बढ़ रहा है इसलिए? देखो रमेश मोरे कैसा गया, कौन मारा, कुछ जानकारी नहीं, जहां जा लो क्यों मारा गया कुछ जानकारी मिली। एक कॉर्पोरेटर थाना का उसकी भी हत्या हुई, एक कौन किया तो दुश्मन तो बाहर कोई उनको मार नहीं सकते, पेंटे पीछे कौन हो सकता है? ये षड्यंत्र करने वाला एक ही है, हाथ से कुछ होता नहीं, मुंह से कुछ होता नहीं, सबकी बुराई देखना ही उनको दिखता है, अच्छा कोई नहीं दिखता। जयदेव ठाकरे असं म्हणणं की एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार आहेत शिवसेनेचे, जयदेव ठाकरे म्हणणं होते त्या मेळाव्यामध्ये की एकनाथ शिंदे हे खरे वारसदार आहेत शिवसेनेचे, त्यांना अनाथ करू नका, म्हणजे सांभाळा सांभाळा, चांगलं म्हणजे चांगल्या इंटेन्शनने ठाकरे कुटुंबात सगळे उद्धव ठाकरे सारखे विचार नाही। क्रिकेट जयदेव पण त्याच घरातला पण चांगले विचार आहे, त्याला सांभाळा वाढवा चांगलं काम करतोय त्याला मदत करा, चांगले विचार आहे। धन्यवाद। आपण जेवढा मंत्री आहात परंतु आपल्या पत्रकार परिषदेमध्ये असं दाखवलं का उद्धव ठाकरे आणि ठाकरे साहेबांवर आपण सातत्याने आरोप करतात, हा आपल्या पुढचा अजेंडा आहे का? कार्यक्रम आहे
शिवाजी पार्क करू विचाराचं सोनं लुटायला आला राणेंना मरत का बोलता तुम्ही त्या तुम्ही नाही बोलला त्यामुळे आम्हाला उत्तर द्यायलाच पाहिजे ना त्यांनी मी कमी दिले माझे भरपूर होते तुमचे मला माहितीये की या पत्रकारांमध्ये एका दुसरा असणारच कोणतरी समर्थन करणारा माझा तुम्हाला कोर्टाने म्हटलं दिशा सागर प्रकरणात बोलू नका असं सांगितलंय तरी तुम्ही वारंवार त्या प्रकरणाचा उल्लेख करता कोणी मला कोणी सांगितलंय मला कोणी बंधन नाही आणि मला कुठल्या कोर्टाने सांगितलं नाही माझी एक कुठल्या तरी अध्यक्ष साहेबच्या पोलीस स्टेशनला मला अटक नाही एक स्टेटमेंट घेतली पण मला बंधन नाही त्यांनी माझं म्हणणं घेतलं मला असं काही नाही आणि मला कायदा चांगला पाहिजे धन्यवाद शांत चित्ताने ऐकल्याबद्दल येऊ का